रवींद्र वायकर हे शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत. कन्फर्म आहे का? मला माहीत नाही. करतायत म्हणजे या बाबतीमध्ये मला माहीत नाही वायकर कुठे प्रवेश करतात कोण. पण मी आपल्याला अजूनही सांगेल की आता 2-3 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागण्याच्या आधी किंवा नंतरसुद्धा आपल्याला दिसेल की खूप अनेक लोक हे भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटामध्ये असतील किंवा अजितदारांच्या गटामध्ये असतील या ठिकाणी येतील. खूप मोठी नावं या संदर्भामध्ये आता लाईनीमध्ये आहेत. कोणी आलं तरी आपल्याला या संदर्भामध्ये आश्चर्य वाटायला नको. भास्कर जाधवांनी पण खंत व्यक्त केली आज भाषणामध्ये. त्यांनी म्हटलंय की मला 2019 मंत्री करायला हवं होतं आणि ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस किमान गटनेता तरी करायला हवं होतं अशी खंत भास्कर जाधवांनी व्यक्त केली आज भाषणामध्ये. भास्कर जाधव अनेक पक्ष बदलतात, नेहमी पक्ष बदलत असतात, त्यांच्याबद्दल काय बोलावं. ते जेवढ्या जोरात बोलतात तेवढ्या जोरात पक्ष ते बदलत असतात. आता त्यांना सुप्रती झाली की मला त्यावेळेला अन्याय झाला त्यावेळेला अन्याय झाला. पण मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल मी काही फार बोलणं काही सयुक्तिक होणार नाही. पण भास्कर जाधव काही असं की कुठे एकनिष्ठ नाही आहेत ना, तेही पक्ष बदलतच राहिलेले माणसं आहेत. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली. त्यांनी असं म्हटलं की फडणवीसांना तर लग्नात पण बोलवलं नाही पाहिजे, पण 35 पुरणपोळ्या खातील नवरा बायकोमध्ये सुद्धा भांडण लावायला ते कमी करणार नाही अशी टीका ठाकरेंनी केली. काय बोला उद्धव ठाकरेंबद्दल त्यांचं? मला असं वाटतं की फारच आता संतुलन मी म्हणणार नाही पण नैराश्यातून सगळे बोलतायत. म्हणजे आता जर असं जर कोणी माणूस म्हणत असेल देवेंद्रजीबद्दल तर त्याच्याबद्दल काय बोललं पाहिजे? आणि लोक त्यांची राज्यामध्ये काय किंमत करतील? लग्नात बोलू नका, 35 पोळ्या खातील, 50 पोळ्या खातील, आता बोलणं झालं का? अरे तुमच्याबद्दल आम्ही काही बोललो तर मग तुम्हाला कसं वाटेल? आम्हाला 4 गोष्टी बोलता येईल तुमच्याबद्दल. पण मला असं वाटतं की त्याची थोडी आहे थोडीफार लेवल आता अजूनपर्यंत, तर त्यांनी ती लेवल धरूनच बोललं पाहिजे. ती उंची त्यांनी थोडी पातळी जी आहे ती त्यांनी सांभाळली पाहिजे. अन्यथा वाटेल तसं काही वळायचं तर लोकही तुम्हाला हसतील, लोक तुमच्याबद्दल वेडवाकडं बोलतील. उद्धवजी, संजय राऊतांनी पण टीका केली. आज म्हटलं की भाजपबरोबर जे 2 कचऱ्याचे डंपर आले त्याच्यामुळे महाराष्ट्र हा भाजपच्या हातातून निसटतो आहे, म्हणून लोक म्हणत आहेत की नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून निवडणूक लढली पाहिजे. आता मला कळत नाही राऊतांबद्दल काय बोलायचं. आता मी कचऱ्याचे डंपर तुमच्याबरोबर कोणीच राहिलेलं नाही, जे राहिलेत ते तर आता सगळे म्हणजे तुमच्याबद्दल 50-55 पैकी 5 जणं राहणार नाहीत. आणि तुम्ही तरी पण तुमची मस्ती जात नाही, तुमची रग अजून जात नाही. आपण जरा सांभाळलं पाहिजे, आपल्या चुका काय झाल्या त्याच्यावर आपण थोडंसं परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ते दिलं सोडून आणि हे कचऱ्याचे डंपर गेले, हे याचे डंपर गेले, गटारीतली घाण गेली, उकिरडची घाण गेली. मला वाटतं तुमच्याकडे कोणीच राहिलेलं नाही, आता कोणीच राहिलेलं नाही. आता तुम्ही आज जे नावं सांगतायत ते सुद्धा आमदार इकडे यायला तयार झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आता बिचाऱ्यांचं खरं म्हणजे तोलच गेलेला आहे, त्याचा बॅलन्स गेलेला आहे. सकाळपासून मग काहीतरी वेडंवाकडं बोलायचं, घाणेरडं बोलायचं, कुठेतरी वेडंवाकडं बोलून प्रसिद्धी मिळवायची, एवढंच त्यांचं तर काम राहिलेलं आहे. आपण येत्या एक निवडणुकीच्या निकालामध्ये ते सुद्धा सगळे साफ होतील. तुम्हाला म्हणजे कुठे ते बघायला दिसणार नाहीत. नावालासुद्धा तोंडी लावायला आपण म्हणतो की लोणचं गिंच असतं, तसंसुद्धा मला वाटतं उपाटा कुठे त्या ठिकाणी दिसणार नाही, सगळं उपाटाचा फपुटा होणार आहे. वारजेला कार्यक्रम सुरू असताना फडणवीस कोपऱ्यात 2 बोलले, तर वारजेला कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावर फडणवीस कोपऱ्यात 2 फोनवर बोलले, तर त्याच्यावरून पण संजय राऊतांनी म्हटलंय की मर्द पाहिजे, मर्दाने समोरून बोललं पाहिजे होतं फोनवर. कोपऱ्यात 2 बोलायची काय गरज होती? आता समजा दिल्लीहून एखादा फोन आला तर काय लाऊडस्पीकरून बोलणार आहेत का? नाही, त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? या राऊतांचं डोकं ठिकाणावर आहे का? या माणसाचा खरं इलाज केलाच पाहिजे आता. हां, त्याच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे. आता एखादा फोन आला तर तुम्हाला समजा उद्धवजींचा कुठल्या कार्यक्रमात फोन आला तर तुम्ही काय माईक लावून बोलणार आहे का? बोला उद्धवजी कसं करायचं म्हणून, कोणाला तिकीट द्यायचं काय करायचं म्हणून. साधं जनरल नॉलेज आहे. मला वाटतं देवेंद्रजींनी म्हणजे काही केलं नुसतं, इकडे बघितलं तरी का बघितलं, तिकडे हसले तरी पण काय घाण्याने काही टिप्पणी करतात, स्माईल केलं तर तरी पण टिप्पणी करतात. मला कळतच नाही या माणसांचं काय करावं. मला वाटतं हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत, यांचा इलाज करावा लागेल. तुम्ही बघा निवडणुकीच्या निकालानंतर यांचा दोघा तिघांचा इलाजच करावा लागणार आहे. चला झालं.